जिल्हा स्तरीय पथकाच्या धाडीमध्ये सांगोला तालुक्यातील राजापूर पाटीजवळील अग्रणी मिल्क अँड मिल्क प्रोसेसचे वास येणारे दूध नष्ट करण्यात आले. शिवाय अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नसल्याने दूध संकलनास बंदी घालण्यात आली आहे. दूध भेसळ जिल्हास्तरीय पथकाची दररोज धाडसत्र सुरू आहेत. यामध्ये दुधाचे नमुने घेतले जात असून वास येणारं दूध जागेवरच नष्ट केलं जात आहे. मंगळवारी हे पथक सांगोल्यातील डेअऱ्यांच्या तपासणीला आलं होतं. अग्रणी मिल्क प्रोसेसच्या दुधाची अन्न व औषध प्रशासनाची तपासणी नकारार्थी आढळून आली. दुधाचे नमुने घेण्यात आले. 40 लिटर वास येणारं दूध नष्ट करण्यात आलंय. मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील हॅटसन सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथील सुपर सूर्योदय अॅग्रो अँड मिल्क इंडस्ट्रीजच्या व VRS फूड्स LTD पारस या दूध संस्थांचे दूध व अन्न औषधीच्या तपासणीत नकारार्थी आढळून आलेत. नमुने प्रयोगशाळेला पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. केवळ 8 ते 10 दिवसात जिल्हास्तरीय पथकानं 11 ठिकाणी धाडी टाकून दुधाचे 32 नमुने प्रयोगशाळेला पाठवलेत. अन्न व औषध प्रशासनाला दूध तपासणीत नकारार्थी आढळल्यानं नमुने घेतल्याचं पथकाच्या अहवालात म्हटलंय. मात्र प्रयोगशाळेचा अहवाल काय येतो यावर आता बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.